भगिनीनो आणि बंधूनो, मला 15 वर्ष मी ज्या मतदार संघाचं नेतृत्व केलं तो मतदार संघ आज अशा हातात सोपवत आहे जनतेची लोकांचं काम करतील, तळागाळात जातील, जो निराधार महिलांना जो आधार नाहीये तो देतील, जो बेरोजगार मुलांना रोजगार नाहीये तो देतील, जे आपल्या देशामध्ये जाती पातीचं समीकरण या बीजेपीमुळे बिघडत चाललंय ते नीट ठेवतील, घरोघरी जाऊन दुःखाचे क्षण दूर करून सुखाचे क्षण करणारे असे चेतन भाऊ जे आहेत त्यांना आज आम्ही ती उमेदवारी देत आहोत. मी माझी जबाबदारी पूर्ण केली, आता तुमची जबाबदारी तुम्हाला पूर्ण करायची. दिवस रात्र एक करून जात पात धर्म बाजूला ठेवून सगळ्यांनी एक एवढा चांगला उमेदवार आणि शहर मध्य दुसरा कोणाच्या हातात गेलेलं आपल्याला चालणार नाही. 15 वर्ष एका लहान बाळासारखं मी सांभाळलं या मतदारसंघाला आणि आजही काँग्रेस पक्षाला प्रेम करणारे इकडे लोक आहेत. लोकसभेमध्ये देखील जेव्हा आम्ही सर्वे लोकसभेनंतर पण चेतन भाऊ आम्ही आजपर्यंत सर्वे घेतोय काँग्रेस पक्षावर जीवापाड प्रेम करणारे शहर मधले लोक आहेत. माझ्या बीडी कामगार असतील, यंत्रमाग कामगार असतील, कचरा वेचणाऱ्या महिला असतील, आपला सेटलमेंट रामवाडीचा भाग असेल, जगजीवन असेल, सगळीकडे काँग्रेस पक्षावर प्रेम करणारी लोक आहेत. हे वाया जाऊ देऊ नका. प्रत्येक घरोघरी जाऊन पुन्हा एकदा लोकांना सांगायचं आहे की हे भारतीय जनता पक्षाची लोक हे फक्त जात पातीचं राजकारण करून आपल्याला तोडायचा प्रयत्न करतायत. खरं तर त्यांना खूप मोठं तेढ निर्माण करायचं होतं इकडे शहर मध्यामध्ये आणि म्हणून आपण काही खेळी खेळलो. चेतन भाऊंचं नाम डिक्लेअर झाल्यावर 100% त्यांच्या छातीत धडकी बसली असते. पूर्ण फ्लॉप झाला, त्यांना काम नाहीच आहे. ते फक्त भडकाव भाषण देणं आणि लोकांमध्ये भांडणं निर्माण करणं. म्हणून सावध राहा, आता तुमच्या सगळ्यांची जबाबदारी आहे. असं कुठे काही झालं तर काय म्हणाला काका, असं कुठे काही झालं तर आपण आपल्या कामाच्या बळावर महाविकास आघाडी एक स्थिर सरकार या महाराष्ट्राला देणार आहे. येणाऱ्या काळात सोलापुरात सर्वात जास्त महाविकास आघाडीचे आणि आम्हाला जातपातीचं राजकारण नकोय. जर आमच्या सोलापुरात कोणी तेग निर्माण करत असेल नेमकं इलेक्शनच्या काळात, जर टरबूजची लोक अशा लोकांना इकडचं संतुलन बिघडवायला जर पाठवत असेल तर सोलापूरकरांनो सावध राहायला पाहिजे. आपली जबाबदारी आहे रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून ह्यांच्यावर लक्ष ठेवून ह्यांची जागा आता दाखवायची वेळ आली आहे. त्यांच्याकडे फक्त भडकाव भाषण करण्याशिवाय दुसरं काय आहे मला सांगा. सांगा काय काय कधी काम केले? एअरपोर्ट एअरपोर्ट केलं पण विमान तरी लँड झालंय का त्या एअरपोर्टवर? विमान सेवा पण सुरू करू शकले नाही. आज त्यांची महापालिकेत सत्ता आहे, आजही सोलापूरला 7 दिवसाआड पाणी येत आहे. पाणी देऊ शकले नाही सोलापूरला. लाडक्या बहिणीच्या नावाखाली महिलांवर बलात्कार करतायत. लहान वर्ष 4 वर्षाच्या मुलींवर शोषण करतात लाडक्या बहिणीच्या नावाखाली. आम्हाला पैसे नकोय, पैसे घेऊन विकत घेण्याचा मतं विकत घेण्याचा प्रयत्न हे भाजप सरकार करत आहे आणि महिलांना इतकं कमी लेखत आहे. म्हणून आपल्याला सगळ्यांना एक होऊन सर्व जात पात धर्मांना एक होऊन शहर मध्यमध्ये पुन्हा एकदा काँग्रेसचा आमदार निवडून आणायचा आहे. पुन्हा एकदा तोच इतिहास घडवायचा आहे जो तुम्ही 2009, 2014
आणि 2019 मध्ये घडवला, त्याला हेच पोहोचून देऊ नका आणि पुन्हा एकदा काँग्रेसचा आमदार चेतन भाऊच्या रूपात अशी मला खात्री आहे।